नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवलेली आहे कांद्याची भरून भाजी। तर कशी आहे याची रेसिपी, चला तर बघूया। मग छोटे छोटे कांदे घेतलेले आहे, 3-4 लवंगी मिरची घेतलेली आहे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहे। कांदे मी पूर्ण साफ करून घेतलेले आहे, त्याचं पूर्ण तोंडाचं आणि बुडाचं मी कापून घेतलेलं आहे आणि आता ते पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत। ते बघा, कांदे भिजून झालेला आहे। खडा मसाला घेतलेला आहे, टोमॅटो, दही, कांदा आणि लसूण, हिरवी मिरची आणि टोमॅटो घेतलेले आहे। हे बघा, मध्ये आपल्याला चीर पाडून घ्यायचे आहे। अर्ध्यांचा मी चिरा पाडलेला आहे आणि अर्धीमध्ये मी कापलेले आहे। तर तुम्हाला दिसतच असेल मी कसे कापून घेतलेले आहेत। बुडाच्या बाजूने आपण कापलेले आहेत, म्हणजे जे कांद्याची पात असते त्या बाजून कापायचं आहे, खाली जे मुळं असतं त्या तिकडून कापायचं नाही आहे। हे बघा, आता मी खडे मसाले भाजून घेत आहे। त्याच्यामध्ये दालचिनी आहे, तेजपत्ता आहे, एक आपली बेडकी मिरची घेतलेली आहे, लवंगा घेतलेले आहे, मिऱ्या घेतलेल्या आहेत। बघा, हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि जे मोठे कांदे आहेत आखे, ते मी पहिल्यांदा फ्राय करून घेत आहे। तर तुम्हाला पण असंच करायचं आहे। आणि ही रेसिपी एवढी छान आहे की आपण दुसऱ्या पाच्यासुद्धा खायला विसरून जाणार आहोत। त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि नक्कीच तुम्ही खाऊन बघा। हे बघा, छोटेसुद्धा नंतर मध्ये कापलेले होते तेसुद्धा मी फ्राय करायला घेतलेले आहे। तर आता आपले जे मोठे कांदे होते ते मी काढून घेतलेले आहे आणि मीडियमसुद्धा कांदे मी काढून घेतलेले आहे। आणि आपल्याला लगेच त्याच्यामध्ये मसालासुद्धा करायचा आहे। 1 टोमॅटो, 2 टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। जास्त काय मसाल्याची भरमसाठ त्याच्यामध्ये गर्दी करायची नाही आहे। आणि थोडा कांदा तसा ठेवला होता, त्याच्यामध्ये मी टोमॅटो कांदा टोमॅटो कांद्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा पुन्हा टाकलेला आहे। आपल्याला जो खडा मसाला घेतलेला आहे ते पूर्ण आपल्याला दळून घ्यायचं आहे। खड्या मसाल्यामध्ये काय नाही, हिरवी एक बेडकी मिरची घेतलेली आहे, तेजपत्ता घेतलेला आहे आणि दालचिनी घेतलेली आहे 1/2 इंच आणि लवंग 2-3 आणि 5-6 आपल्या मिऱ्या घेतलेल्या आहे। याच्यावरती काहीच घेतलेलं नाही। कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि खडा मसाला मी दळलेला आहे। जो आपली प्युरी पूर्ण तयार आहे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोसुद्धा दळलेला आहे। हे बघा, दाखवलेलं नाही पण मी जेवढं भाजलेलं होतं ते पुन्हा दळलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला 3 चमचे दहीसुद्धा टाकायचं आहे। तुम्हाला जर आवडत असेल थोडं सांबट तर तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल। तुम्ही हे फेटूनसुद्धा घेऊ शकता, म्हणजे खाली तुम्ही चमच्याने बारीक केलं तरी चालेल। कारण हे बघा, मी कढईमध्ये बारीक फ्राय करताना, कारण ते थोडं दाणेसर असतं म्हणून मला ते आवडतं, म्हणून मी तसं टाकलेलं आहे। हे बघा, आता आपली तरी सुटलेली आहे। त्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे 2 चमचे आणि हळद पावडरसुद्धा टाकलेली आहे। हळद पावडर त्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे। त्याच्यानंतर मी धनापूडसुद्धा टाकलेले आहे। हे बघा, असे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत आणि परत त्यांनी कोणतीही कसर सोडायची नाही आहे। हे बघा, छान असं आपलं परतत आहे मसाला। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मसाल्याचे जे मिक्सरचं भांडं आहे त्याचं पाणीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। हे बघा, मी मसाल्याचंसुद्धा पाणी वाहायला जाऊन देत नाही, कारण ज्याला बोलतं संसारिक बाई, मी म्हणजे असं बोलायला येतं मला, मी असं मुद्दामून बोलते की हे बघा, आपण कसं आपण 1 रुपया एवढा तळतळून जमा करतो। हे बघा, आपल्या याला चांगली उकळी आलेली आहे, छान शिजलेलं आहे, मसाले छान शिजलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी आखे कांदे सोडलेले आहेत। हे बघा, आता आपल्याला पूर्ण जेवढे कांदे कापलेले होते जे फ्राय केलेले आहे ते सगळे टाकायचे आहे। पण पहिले मी आपले मोठे कांदे थोडेसे 2 मिनिटांसाठी मी आधी टाकलेले होते, कारण का त्याच्यामध्ये मसाला चांगला मिक्स होवो म्हणून। हे बघा, पूर्ण कांदे घेतलेले आहेत, जेवढा आपण हे चिरून घेतलेले फ्राय केलेले आहेत ते मी पूर्ण टाकलेले आहे। त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेले आहेत वरतून का ते छान दिसावं आणि चवदार लागावं म्हणून। आणि दळलेल्या आहे त्या वेगळ्याच होत्या, त्या 2 तर वेगळ्याच होत्या। हे बघा, छान अशी एकदम ताजी ताजी फ्रेश अशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे, तर तुम्हीसुद्धा ती टाका आणि त्याने चव एकदमच वेगळी येते। तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि जरूर करून बघा आणि खाऊनसुद्धा बघा। आणि कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। की बघा, आपली तयार आहे कांद्याची रेसिपी, पूर्ण भरलेला कांदा बोलू शकतो किंवा खापाचा कांदासुद्धा बोलू शकतो। हे बघा, मी आता सर्व करत आहे आपल्या सगळ्यांसाठी। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी, हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि नक्कीच तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा, आवडली तर मला नक्कीच सायली मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। जरूर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी। आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय फ्रेंड्स, बाय।